नमस्कार, मी डी एस लोखंडे पाटील। चालू अर्थामध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे। अजित पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये चार प्रवेश झाले। हे चारही प्रवेश मोठे होते आणि या चारही प्रवेश केलेल्या उमेदवारांना उमेदवारी जाहीर करण्यात आली। यामध्ये आपण प्रमुख्याने जर बघितलं तर सांगलीचे माजी खासदार काका पाटील, नांदेडचे माजी खासदार प्रताप पाटील चिखलीकर, जिशान सिद्दीकी आमदार आणि तसेच सांगलीचे जिल्हा अध्यक्ष, या चार लोकांचा प्रवेश झाल्यानंतर अजित पवार यांनी या चारही उमेदवारांना उमेदवारी विधानसभेची जाहीर केलेली आहे। आता येणाऱ्या काळामध्ये हे जी पक्षांतर आहे हे झालेलं योग्य आहे का आणि तिथल्या स्थानिक उमेदवाराला, इच्छुक उमेदवाराला डावलून ह्या उमेदवारांना प्रवेश करून उमेदवारी देणं अजित पवार यांच्या कितपत फायद्याचं होणार आहे ते